काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजभवनावर जाऊन काल राज्यपालांची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यावर त्यांना जास्तीत जास्त मदत यावी, पंचनाम्याची मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी केली आहे. तहसीलदार तलाठ्यांना अजूनही प्रत्येक ठिकाणी पोहोचणं इतक्या कमी वेळात शक्य होत नाही अजित पवार यांनी राज्यपालांना भेटून सांगितलं. तसेच राज्यात अंदाजे 1.5 कोटी एकरावर नुकसान झालंय, काळजीवाहू सरकारनं जे 10,000 कोटी रुपयाची मदत म्हणून घोषणा केली आहे ती रक्कम फार तुटपुंजी आहे, म्हणून यात वाढ करणं गरजेचं आहे. हेक्टरी 50,000 रुपयांची मदत झाली पाहिजे. पीक विमा अनेक शेतकऱ्यांनी काढलेला पण तरीही पीक विमा कंपन्या व्यथा ऐकायला तयार नसल्याचं अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे. पाहूयात. जे तलाठी असतील, तहसीलदार असतील, बाकीचा स्टाफ आहे, तो प्रत्येक आपापल्या भागात अडकलेला असल्यामुळं काम उरकत नाही, चिखल आहे. आणि तो चिखल तुडवत पंचनामे करायला 6 तारखेची मुदत दिली, ती मुदत आम्ही वाढून मागितलेली आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये प्रचंड द्राक्षाचं, संत्र्याचं, डाळिंबाचं, बागांचं नुकसान झालेलं आहे. ती नुकसान भरपाई ही जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये हेक्टरपर्यंत द्यावी लागेल. आणि जे सोयाबीन आहे, कापूस आहे, कांदा आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, मका आहे, ही सगळी जी पिकं आहे, तूर आहे, या पिकांचं पण एवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आता ते खरीपाचं पीक तर वाया गेलं आहे, त्याच्यावर तिथं पण हेक्टरी 50,000 रुपये मदत.